नवरात्रि के मौके पर सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा ने अमरावती में नंगे पैर पदयात्रा की है। राणा दंपति ने यह पदयात्रा विदर्भ की आराध्य देवी अमरावती की अंबा देवी के दर्शन के लिए की है। राणा दंपति के गंगा सावित्री निवास से अंबा देवी मंदिर तक 2 किलोमीटर की ये पदयात्रा थी। इस दौरान राणा दंपति द्वारा अंबा देवी की महाआरती की गई और राणा दंपति ने अंबा देवी से किसानों एवं प्रदेश की जनता की सुख समृद्धि के लिए प्रार्थना की है। साथ ही शरद पवार एनडीए में शामिल हो ये भी प्रार्थना राणा दंपति ने की है। दर वर्षी प्रमाणे अंबा देवी ची चरणी मी साकडा घालायला जाते आणि सगळे आपले प्रेक्षकांना पहिले तर मी नवरात्राच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते की माझ्या शेतकरी राजा शेतमजदूर त्यांचे मुलं त्यांचं भविष्य आहे उज्ज्वल झाला पाहिजे, सुख समृद्धी त्यांच्या भविष्यात लाभली पाहिजे, त्याच्यासाठी मी दरवर्षीप्रमाणे साकडा घालते। आणि गेल्या 2 वर्ष जे मी साकडा घातलं होतं ते की जे संकट आमचे महाराष्ट्रवर आलं होतं ते संकट टळलं पाहिजे आणि ते संकट आमचे अंबादेवीला साकडा घातलं आणि ते मागच्या वर्षीच ते संकट टळलं, पण त्याच्याबरोबर जे इंडिया एअरलाइन्स आहे त्याची बिघाडी होणारच आणि देशाचे प्राईम मिनिस्टर हा परत 2024 आमचे देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी झाले पाहिजे त्याच्यासाठी मी साकडा घालत आहे। त्याच्याबरोबर आमचे पवारसाहेब जे इंडिया एअरलाइन्समध्ये गेलेले आहे ज्यांच्या बरोबर गेलेले आहे माझी साकडा देवीला राहीन की पवारसाहेबसुद्धा मोदीजी बरोबर उभे राहिले पाहिजे देशाच्या विकासासाठी देशाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ते सुद्धा मोदीजींसोबत राहिले पाहिजे, म्हणून आज देवी चरणी मी साकडा त्या गोष्टीसाठी टाकत आहे। नाही ज्या पद्धतीनं दरवर्षी आम्ही विना चपलीने गंगा सावित्री निवासवरून अंबा माता एकुरमाताला साकडा घालतो, शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य त्यांचा न्याय दिला पाहिजे, त्यांना ताकद मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनासुद्धा महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी शक्ती मिळो आणि देशामध्ये पुन्हा देशाचे पंतप्रधान मोदीजी झाले पाहिजे या उद्देशानं आम्ही मातेला साकडा घालणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर विविध पक्षाचे जे नेते भाजपच्या संपर्कामध्ये आहे, देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कामध्ये आहे, अनेक नेते आपल्याला दिवाळीनंतर हे भाजपसोबत दिसतील। हा राजकीय मोठा भूकंप दिवाळीनंतर होईल कारण की कुठे ना कुठे त्यांचं बार्गनिंग चालू आहे आणि त्या बार्गनिंगमुळं मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत आहे, तर मला असं वाटते लवकर हे बार्गनिंग संपली पाहिजे। अनेक जे राजकीय नेते देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कामध्ये भाजपच्या संपर्कामध्ये त्यांचा निर्णय झाला पाहिजे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झाला पाहिजे। तुम्हाला कॅबिनेट मिळावा म्हणून तुमची देवीकडे मागणी राहणार आहे? मला मी आजपर्यंत कुठल्या मंत्रिपदाची अपेक्षा ठेवली नाही, मंत्री झालो पाहिजे हे कधी तोंडातून शब्दही काढला नाही। मी जनतेची सेवा करतो, जनतेची सेवा करत राहीन आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत गेल्या 12 ते 13 वर्षापासून एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्याच्यासोबत आहे आणि मला असं वाटते की मला काही मागायची गरज नाही आहे। अंबा मातेने खूप काही दिलेलं आहे, फक्त एवढंच मागतो अंबा मातेला एवढी शक्ती मला देव की गोरगरिबांची सेवा मी करू शकलो पाहिजे, दुःखींची आसू पुसू शकलो पाहिजे आणि प्रत्येक संकटामध्ये जनतेसोबत उभा राहिलो पाहिजे, ही शक्ती अंबा माता एकुरा मातेने मला दिली पाहिजे। एनबीसी न्यूज के लिए अमरावती से संवाददाता की रिपोर्ट।